सांगली महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतीये. थकीत घरपट्टीचा आकडा फुगत चाललाय. 6 महिन्यांपूर्वी घरपट्टीत वाढ करण्यात आली. घरपट्टी वसुलीवरही याचा परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेचं अर्थकारण कोलमडलं. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या कल्पनेतून उत्पन्न वाढीचा हा नवा प्रस्ताव आलाय, ज्याला विरोध सुरू झालाय. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून तुम्ही सामान्य पब्लिकनं मानेवर तलवार ठेवून अशी तुम्ही वसुली करणार आहात का, हा विचार करण्याची गोष्ट आहे महापालिकेनं. उत्पन्न वाढीची साधनं ही शोधली पाहिजेत, परंतु ती शोधत असताना गरिबावर आणखी गरीब करण्याचं किंवा आणखी बोजा टाकण्याचं काम हे होता कामा नये, अशी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हा कर लावण्यात गैर काय असा महापौरांचा सवाल आहे. महासभेत याला मंजुरी मिळेल असा विश्वासही त्यांना आहे. असं तुम्ही देवघर हा काही भावनेचा प्रश्न करण्याचं काही कारण नाही, कारण बांधकाम परवाना मी परत तेच म्हणालो आहे की बांधकाम परवान्यापेक्षा ज्यादा बांधकाम करून त्या ठिकाणी देवघर जर त्यांनी केलं असेल तर ते सुद्धा चुकीचंच असणार आहे. एकीकडे महापौर मंजुरीचा विश्वास व्यक्त करत असतानाच त्याला त्यांच्याच सर्वपक्षीय आघाडीतून विरोध होतोय. हा प्रस्ताव हाणून पाडू असं स्थायी समिती सभापती म्हणतायत. ज्या ठिकाणी प्रार्थना केली जाते अशा सर्व प्रार्थना स्थळांना या ठिकाणी प्रशासनाच्या शुल्कामध्ये माफी देण्यात आलेली आहे याची माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक अधिकारी बेजबाबदारपणाने धर्मस्थळांना सुद्धा घरपट्टी मोठ्या प्रमाणात लागू करतात. एकीकडे सुविधांचा अभाव तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात देवालाही महापालिकेनं सोडलेलं नाही. विशेष म्हणजे ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यात भाजपही सत्तेत आहे, त्यामुळे एरवी संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिलाच कसा असाही प्रश्न आहे. मंगळवारी होणाऱ्या महासभेत याचा फैसला होईल. विजय पाटील, साम मराठी, सांगली.